एकात्मिक पाणलोट क्षेत्रांतर्गत बंद पडलेली कामे त्वरित सुरू करावी यासह अनेक मागण्यांसाठी नागरिकांनी भादली येथील भवानी माता मंदिर येथे आमरण उपोषण सुरू केलंय. वैजापूर तालुक्यातील भादली गावामध्ये सन 2012 एकात्मिक पाणलोट क्षेत्र योजना मंजूर होऊन 7 कोटी रुपये खर्च करून गावाचा चेहरा मोहरा बदलला जाणार होता. मात्र या योजनेच्या संबंधित वनविभागाचे कर्मचारी यांच्या संगनमताने गावाच्या निधीची परस्पर विल्हेवाट लावून मनमानी करून गावास जेरीस आणले आणि जे काही थोड्या प्रमाणात काम केली तीही गावकऱ्यांचे म्हणणे न ऐकता मनमानी करून थातुरमातुर पद्धतीने करून दिल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. या विरोधात मागील 1 वर्षापूर्वी भादली येथील उपसरपंच साईनाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली गावकरी या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी आणि राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषणास बसले होते. त्या दरम्यान उपवन संरक्षक AR भोसले यांनी उपोषण करताना भेट देऊन सर्व मागण्या 15 दिवसात पूर्ण करू असं लेखी आश्वासन देऊन गावकऱ्यांचं उपोषण सोडलं होतं. त्यानंतर उपवन संरक्षक AR भोसले यांच्या आदेशाचे पालन करून 40 ते 50 कर्मचाऱ्यांचा मोठा फौज फाटा घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी कांबळे यांनी झालेल्या कामाचे मोजमाप सुरू केल्याचा बनाव केला. ही चौकशी मोहीम महिनाभर भादली शिवारात सुरू होती त्यामुळे ग्रामस्थांच्या आशा वाढू लागल्या होत्या. मात्र झाले ते उलटेच. वनपरिक्षेत्र अधिकारी आणि त्यांचे सहकारी सोनटक्के यांनी गावकऱ्यांनी मनमानी न करू दिल्याचा राग मनात धरत मंजूर असलेली कामे वनपरिक्षेत्र अधिकारी कांबळे यांनी गेल्या 2 वर्षापासून बंद केली आणि केलेल्या कामाचा मोजमापाचा तपशील वनक्षेत्र अधिकारी कांबळे यांनी अजूनपर्यंत दिला नाही. वनक्षेत्र अधिकारी कांबळे यांना ग्रामस्थांनी अनेक वेळा स्मरणपत्र आणि विनंतीपत्र पाठवून देखील कुठल्याही कामाची हालचाल होताना दिसत नाही. या प्रकारास तब्बल 3 वर्ष उलटूनही यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ठोस निर्णय घेतलेला नाही. यामुळे बेजबाबदार अधिकारी सोनटक्के BP झोड आणि कांबळे यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, मागील कामाचा लेखाजोखा मिळावा, बंद पडलेली कामे त्वरित सुरू करावी, पिण्याच्या पाण्याचा हौद आणि टाकी बांधून मिळावी, त्याचबरोबर गावाचे प्रवेशद्वार बांधून मिळावे यासारख्या अनेक मागण्यांसाठी सोमवारी गावकऱ्यांनी उपसरपंच साईनाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली भादली येथील भवानी माता मंदिर येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे. मात्र वन विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी उपोषण स्थळी फिरकला देखील नाही. गेल्या 3 वर्षापासून भादली शहरामध्ये पाणलोट योजना मंजूर झाली होती 3 वर्षापूर्वी, परंतु ती योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे त्याची चौकशी भादलेकरांनी आमच्या वतीने भादलेकरांच्या वतीने सुरुवात केली. त्याचा राग मनात धरून अधिकाऱ्यांनी जी सुरू असलेली कामे बंद करून ठेवली. आम्ही अनेक वेळेस पत्रव्यवहार करून मागणी केली की कामे त्वरित सुरू करून गावाचा विकास करावा, परंतु अधिकारी कुठल्याही प्रकारची दाद देत नाही. अनेक वेळेस पत्रव्यवहार केले, माहिती अधिकार टाकूनही उत्तर मिळत नाही. त्यामुळे आम्ही नाईलाज असतो. मागे 29/5/2014 रोजी एक उपोषण याच ठिकाणी घेतलं होतं. त्या उपोषण दरम्यान आम्हाला आश्वासन देण्यात आले होती की तुम्ही 15 दिवसामध्ये आम्ही तुमचे सर्व कामं मागील. आजपर्यंत त्यांनी कुठलीही कामं पूर्ण केले नसल्यामुळे आम्हाला आज परत या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ आली आहे.